महामानव संस्थेकडून जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान. बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्भया पथक बार्शी प्रमुख सिंधुताई देशमुख मॅडम या होत्या. तर अध्यक्षस्थानी भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख हे होते. कार्यक्रमाची सुरुवात निर्भया पथक बार्शी प्रमुख सिंधुताई देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. वनमाला चिकने, भाग्यश्री चौधरी, जयश्री लंगोटे, आशा सावंत, सुभद्रा चौधरी, शारदा मचाले, आशा काळे, भाग्यश्री भोये इत्यादी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्भया पथक बार्शी प्रमुख सिंधुताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सिंधुताई देशमुख यांनी निर्भया पथकाबद्दल माहिती दिली. तसेच महिलांनी धाडसी बनावे, मुलींनी सर्व क्षेत्रात पुढे यावे, स्वतःचे संरक्षण स्वतः करावे, स्वावलंबी बनावे, आजच्या सत्कारामध्ये तळागाळापासून ते उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार महामानव संस्थेकडून या ठिकाणी करण्यात आला. संस्थेचे कार्य कौतुकास्पर्श आहे. सर्व घटकासाठी काम करणारी ही संस्था असून त्याचे सामाजिक कार्य लोकहितासाठी आहे. गावातील हा पहिलाच महिलांचा सन्मान आहे. शेतमजूर, शेतकरी, राजकीय, आदर्श माता, शिक्षण, विविध क्षेत्रातील महिलांचा पुष्पहार, शाल, नारळ, महिलांचा इतिहास सांगणारे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमावेळी देशमुख मॅडमने आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणही झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी तालुका प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश लंगोटे, संस्थेचे सचिव अण्णासाहेब भालशंकर, सहसचिव आशा भालशंकर, रंजना खुरंगळे, ज्ञानेश्वर जिरगे, किरण खुरंगळे, रामचंद्र काळे मेजर, वैभव मोले, समाधान पोके, सूरज दळवी, चंदू बारवकर, दिनेश लंगोटे, बाबूराव चिकने, भैरवनाथ विद्यालयाचे सर्व शिक्षक कर्मचारी आदी लोकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, सूत्रसंचालन सत्यवन माळी, तर आभार प्रदर्शन संस्थेचे मार्गदर्शक नितीन पाटील यांनी मानले. बी वन न्यूज बार्शी. जागतिक महिला दिनानिमित्त महामानव बहुउद्देशीय संस्था गुळपोळी येथे आम्हाला सर्वांना आमच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी आणि आमचे सत्कार ठेवले आहेत, त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभारी आहे. आणि असं जर आमच्या कार्याचं कौतुक होत असेल, आता आमच्या पाठीवर शाब्बासकी थाप पडत असेल, तर आम्ही आणखी समाजासाठी इथून पुढे उत्तुंग भरारी घेऊन काम करण्याचं आम्ही आश्वासन देत आहे. यापुढे आम्ही चूल मूल एवढ्यापुरतं मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी देणं आहे. जसं की सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, रमाई यांनी जसं समाजासाठी बरंच म्हणजे घरातून असं वेळ काढून काम केलेलं आहे, त्याच्यासारखं कमीत कमी त्यांच्या आदर्श समोर ठेवून आम्ही आणखी इथून पुढे काम करण्याचे आश्वासन देत आहे. इथं आज जागतिक महिला दिनानिमित्त आम्हाला सत्कारासाठी बोलवल्याबद्दल मनापासून सरांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महामानव बहुउद्देशीय संस्था गुळपोळी यांच्या वतीनं आयोजित केलेला 8 मार्च रोजचा हा जागतिक महिला दिन हा या संस्थेनं आमच्या प्रशालेमध्ये साजरा करण्याचा मानस होता त्यांचा, तो आज त्यांनी एक वेगळा उपक्रम आमच्या संस्थेपुढे आमच्या शाळेपुढे घडून दिला. त्याचबरोबर या गावातील असणाऱ्या आदर्श माता यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग स्त्रीचा हात असतो हा या संस्थेनं मानस आज या ठिकाणी आम्हाला दाखवून दिला. या महामानव बहुउद्देशीय संस्था गुळपोळी या संस्थेस माझ्या प्रशालेच्या वतीनं मनोपूर्वक शुभेच्छा.